मित्रांनो, कोल्हापूरला एक मंदिर आहे बाळूमामांचं, ते शोधण्यासाठी आम्ही चाललो. शोधण्यासाठी म्हणजे मी तिथं कधीच गेलेलो नाही. हनुमंतवाडीला काहीतरी मंदिर आहे ते शिंगणापूरच्या पुढं, तर मी कधीच गेलेलो नाही. गुगल मॅपवरून मी बघितलेलं आहे ते, आणि ते मंदिर मला गुगल मॅपवरूनच शोधायचं आहे आणि त्या मंदिरकडे जाऊन तुम्हाला सुद्धा त्या मंदिराचं दर्शन करवायचं आहे. तर चला आपण जाऊया कोल्हापूरला, पण त्याआधी आपण आप्पाचीवाडीचं सुद्धा दर्शन घ्यायचं आहे. तर चला या माझ्यावर, चांगलं 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 बाळूमामांच्या नावानं. तर माझ्यावर आहे सुभाष वाघराळकर, जो महागावचा आहे, माझा विद्यार्थी आहे, माझ्याकडे तबला शिकतो. तर चला आपण निघूया, त्याच्याबरोबरच आपण चाललोय चांगलं 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 बाळूमामांच्या नावानं. सांग मित्रांनो, हा हायवे आहे NH4 नॅशनल हायवे. इकडं आपल्याला निप्पाणी भेटतं आहे आणि इकडं कोल्हापूर आहे या साईडला. आणि या साईडला मित्रांनो, आपण डाव्या साईडला जर इथून डाव्या साईडला या रोडने जर गेलो तर आपल्याला आप्पाचीवाडीला जाता येतं. तर मित्रांनो, हे बघा, इथं लिहिलं आहे आप्पाचीवाडी 4 किलोमीटर. इथून 4 किलोमीटर अंतरावरच इकडे आप्पाचीवाडी मंदिर आहे. आणि आप्पाचीवाडीला जाताना एक कमांडसुद्धा आपल्याला दिसते. अलसीदनाथ क्षेत्र आप्पाचीवाडी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव अशी ही कमांड आहे. तर चला मित्रांनो, आपण जाऊया आप्पाचीवाडीला. आणि आप्पाचीवाडीमध्ये मी जाणार आहे समाधी मंदिर. आज जाणार आहे समाधी मंदिराकडे. तर समाधी मंदिराचं दर्शन तुम्हाला करू. चांगलं 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 बाळूमामांच्या नावानं चांग. मित्रांनो, आप्पाचीवाडीचं दर्शन आज होतंय. आज आहे भागवत एकादशी आणि भागवत एकादशी दिवशी आप्पाचीवाडीचं दर्शन घेतोय आम्ही. आणि आम्हाला लाभते दर्शन आणि माझ्यामुळे तुम्हाला सुद्धा लाभते. आपलं सर्वांचं भाग्य आहे मित्रांनो. मित्रांनो, समाधी मंदिरपाशी आम्ही आलो आहे. हलसिद्धनाथांचं समाधी मंदिर येत आहे, तुम्हाला ही कमान दिसतच असेल. तर इथं आम्ही आलो आहे. आज जाऊन आपण दर्शन घेऊ लागलो. चला माझ्या मित्रांनो, आंबील प्रसाद असतोय. किचनची व्यवस्था आहे. तर या ठिकाणी मंदिरचा प्रवेशद्वार आहे. Thank you.
आपण एक प्रदक्षिणा करूया मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला गाभाऱ्यातलं दर्शन मी घडवतो. साडू करना, साडू करना.